आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे माघ महिन्यातील गणेश जयंती, यालाच वरद चतुर्थी म्हणतात, विनायक चतुर्थी म्हणतात. तर उद्या आहे मंगळवार. तर उद्या आपल्याला काय काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि गणपतीच्या कुठल्या सेवा आपल्याला न विसरता करायच्या आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, उद्या माघ महिन्यातील गणेश जयंती आहे, त्यामुळे आपल्याला अर्थातच गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे, त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता बघा, ज्यांना उपवास करणं शक्य आहे ते उद्या उपवास करू शकतात. दिवसभर उपवास करून तुम्ही संध्याकाळी हा उपवास सोडू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गणपती बाप्पांच्या सेवा केल्या तरीही चालेल. उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा मांडायची आहे. पूजा मांडण्यासाठी एखादा चौरंग पाठ घेऊ शकता, त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि आपली जी कोणती घरामधली जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती पूजनासाठी घ्यायची आहे. आपली नित्याची देवपूजा आधी उरकून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला 21 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर 21 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या चौरंगावरती तुम्ही लाल वस्त्र अंथरलेलं आहे त्यावरती थोडीशी तांदळाची राशी करून त्यावरती हळद कुंकू वाहायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 पानांची जोडी घ्यायची आहे, असा पानाचा विडा ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायला विसरायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे आणि गणपती बाप्पांना लाल फूल उद्याच्या दिवशी जरूर अर्पण करा तुम्ही, कारण लाल फूल गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल, त्यांचं पूजन तुम्ही उद्या करायचं आहे. मूर्ती किंवा फोटो काहीच नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन गणपती बाप्पा म्हणून करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला उद्या गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणायची आहे. आता बघा, उद्या नैवेद्य काय अर्पण करायचा, तर तुम्ही मोदक जे असतात तर ते मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तुम्ही 5 मोदक बनवा, 7 बनवा, 11 बनवा किंवा 21 बनवा, किंवा मग तुम्ही तिळाचे जे लाडू असतात किंवा तिळाची चिक्की असते तर ती नैवेद्य म्हणून उद्या माघ गणेश जयंतीला अवश्य अर्पण करा. तर बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या, त्या म्हणजे काय, तर असे तांदूळ घ्यायचे आणि ते कुंकवामध्ये मिक्स करायचे आणि असे कुंकवामध्ये भिजवलेले जे तांदूळ आहेत ते गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आहेत. नुसते कोरडे किंवा पांढरे तांदूळ लावू नयेत म्हणून आपल्याला असे कुंकवामध्ये बुडवलेले जे तांदूळ आहेत अक्षता, त्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आहेत. त्याचबरोबर सुपारीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे जिथे तुम्ही असं गणपती बाप्पांचं पूजन केलेलं आहे तिथे तुम्हाला एखाद्या चांदीच्या वाटीत एक सुपारी घ्यायची आहे. चांदीची वाटी नसेल तर स्टीलची घ्या. ही सुपारी जी आहे त्या सुपारीला तुम्हाला दुधाने पाण्याने स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर ही सुपारी त्या चांदीच्या वाटीत ठेवायची आहे. या सुपारीला धूप दीप दाखवायचा आहे, साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि तिथेच तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ही जी सुपारी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या जवळ नेहमी ठेवा. तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीमध्ये अपयश मिळणार नाही, नेहमी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी व्हाल असा हा उपाय आहे. तर ही जी सुपारी आहे ती तुम्ही एखाद्या लाल कापडामध्ये ठेवली तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्याला उद्या काय करायचं आहे, या सुपारीला हळद कुंकू आणि अष्टगंध व्हायचं आहे. तर असा सुपारीचा उपाय नक्की तुम्ही उद्या करा. स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात. फक्त तुम्हाला स्त्रियांना समजा पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये तुम्ही हा उपाय करू नका.
तर बघा, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला उद्या गणेश जयंती दिवशी करायच्या आहेत. जसं की मी आत्ता सांगितलं, लाल फूल तुम्हाला गणपती बाप्पांना हे आवर्जून वाहायचं आहे. त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना वाहायच्या आहेत. या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला उद्याच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला होईल तितकं गणपती बाप्पांचं नामस्मरण दिवसभर करायचं आहे. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. आणि उद्याच्या दिवस आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायला चुकवायचं नाही आहे. तुम्ही स्वतः म्हणायचं आहे. तुमच्या मुलांना शेजारी बसवा, तुम्ही त्यांना हे ऐकू द्या. किंवा तुम्हाला स्वतःला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर तरी अवश्य अथर्वशीर्ष लावायचं आहे, ते ऐकायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन उद्या बुंदीचे कमीत कमी 5 तरी लाडू हे वाटायचे आहेत, दान करायचे आहेत. तुम्ही जास्तीत जास्त कितीही लाडू वाटू शकता, पण कमीत कमी 5 तरी बुंदीचे लाडू जे असतात त्यांचं दान तुम्ही उद्याच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याची गणेश जयंती साजरी करायची आहे. अवश्य तुम्ही अशा पद्धतीने या सर्व गोष्टी करा, नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल आणि गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या माघी गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.